ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, घोषणांनी इचलकरंजी दणाणलं। आमदार प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन। इचलकरंजी शहरासह राज्यभर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली। या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आमदारांच्या कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत निवेदन दिलं। यावेळी नाकाम आमदारांच्या नावाने बोंब मारून मराठा समाजाने आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। त्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे येऊन प्रांताधिकारी विकास खरात यांना निवेदन देण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा देत छत्रपती शिवाजी पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली। तेथून ताराराणी पक्ष कार्यालयात आमदार प्रकाश आवाडे यांना भेटून सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती आली, जो निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता हायकोर्टामध्ये तो टिकला होता, त्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये परत सुनावणी झाली आणि त्यावेळी काही मुद्द्यावर स्थगिती सुद्धा कोर्टाने दिलेली आहे। खास करून आरक्षणाच्या विषयावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून मराठा समाजानं अतिशय शांततेच्या मार्गानं, सनदशील मार्गानं, एकसंघपणानं एक मराठा लाख मराठा ही घोषणा देत आम मराठा समाज रस्त्यावर आला होता आणि इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊन सुद्धा काही सामाजिक जबाबदाऱ्या पाळून अतिशय शांततेच्या मान्यतेने मी सांगतो की यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाच्या संबंधीचं जिथं जिथं मोर्चे झाले, जिथं जिथं आंदोलनं झाली, जिथं जिथं जे जे आपण सगळ्यांनी करायचं ठरवलं त्या प्रत्येक ठिकाणी मी तुमच्या बरोबर होतो आहे आणि उद्याही राहणार आहे, जाहीर पडणारच। त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी तुमच्या बरोबर असेन, तुमच्या बरोबर प्रत्येक लढ्यात असेल आणि हा प्रश्न निकरानं सोडवून घेण्याच्यासाठी जे लागेल ते प्रयत्न करेन। गेल्या चार दिवसापूर्वी कुरुचीला या राज्याचे आरोग्य राज्यमंत्री माननीय यड्रावकर साहेब होते, त्या ठिकाणी मी व्यासपीठावर त्याला हा विषय सांगितला। तिथं राजमाता जिजाऊंच्या नावानं कोविड सेंटर तिथं मोहन मालवणकरने सुरू केलं, त्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं मी तिथं असताना मी स्वतः राज्यमंत्री महोदयांना सांगितलं सरकारनं काहीही करून हे आरक्षण कायम ठेवायला पाहिजे, नोकरभरती थांबवा आणि परत न्यायालयीन यश मिळाल्याच्या नंतर या मराठा समाजासह सगळ्यांना त्या नोकरभरतीमध्ये न्याय मिळायला पाहिजे यासाठी म्हणून जे आवश्यक आहे ते निर्णय घ्या म्हणून सांगितलं। त्यांनीही सकारात्मक त्यांची त्या दिवशी भूमिका मांडली। माझी विनंती सगळ्यांना, तुम्हा आपल्या सगळ्यांना आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा लढा आपण लढूया, सगळ्यांनी मिळून जिथं जिथं जाण सगळ्यांच्या या सांगण्याच्या बरोबर आहे हा विश्वास देऊन मी थांबतो। अण्णा बघा, आता तुम्ही स्थानिक आमदारांचं आपण विधानसभेत प्रश्न मांडू शकताय। आता मराठा आरक्षणची आपली मागणी किती वर्ष झालं चालू आहे, रस्त्यावर आहे, बरोबर आहे। आता पूर्ण भारतातलं देशातलं जर बघितलं तर प्रत्येक स्थानिक प्रश्न हा असाच प्रलंबित आहे, पण जी स्थगिती आहे ती स्थगिती देऊन आरक्षण चालू आहे ना। मग आमची देखील मागणी आहे, तुमचं काय न्यायालयीन लढा असेल ना तो न्यायालयीन लढा, न्यायालयात लढा, पण जे आरक्षण चालू आहे आमच्या पोरांच्या शिक्षणाचं असेल किंवा अन्य नोकरीचं असेल, आरक्षण आम्हाला आहे तसं द्या, नंतर काय निर्णय लागेल तो लागेल। 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे। हा मुद्दा विधानसभेत 100% माझ्याकडून मांडला जाईल, त्याच्यासाठी जे लागेल ते आग्रही त्याच्यासाठी भूमिका घेतली जाईल। तिथेही लागलं तर तिथं विधानसभेच्या दारात आंदोलनाच्या माध्यमातून असेल लक्ष वेधण्यासाठी जे जे करायला पाहिजे ते सगळं। या दरम्यान मराठा समाज बांधवांनी नाकाम आमदार व सरकारच्या विरोधात बोंब मारून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। तेथून हा मोर्चा केएल मलबादे चौकात आल्यानंतर मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयासमोर आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मागासलेला वर्ग कोणाला म्हणायचं हे शासनाला जाणवत नसल्याने हा मोर्चा काढावा लागत आहे। आमदार खासदारांनी समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे व तसेच विधान भवन व लोकसभेमध्ये हे प्रश्न उपस्थित करा, अन्यथा राजीनामा द्या, अशी भावना यावेळी मराठा समाजाने व्यक्त केली। आंदोलनात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।
शिवाजी पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. त्यानंतर जय हिंद मंडळ समोर असलेल्या आमदार राजूबाबा आवळे यांना निवेदन देण्यासाठी मोर्चा गेला असता ते उपस्थित नसल्याने शंखध्वनी देखील करण्यात आला. यावेळी शहरातील सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकरे न्यूज साठी इचलकरंजी रोहन हेरलगे.